माझं नाव संध्या विपुल जोशी, वॉर्ड नंबर 17, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मी माझी सेकंड टर्म आहे 2007 पासून, आता सेकंड टर्म चालू झाली माझी नगरसेवकाची. आणि मी ह्या एकूण टोटल 8 वर्षामध्ये टोटल एक मोठं थीम गार्डन बनवलं, 5 छोटी गार्डन्स बनवले, एक मोठं उद्यान बनवलं. आणि माझ्या वॉर्डामध्ये 27 किलोमीटर मायनर रोड आहेत ते कम्प्लीट केले, 18 किलोमीटर मेजर रोड कम्प्लीट केले, आणि 150 टोटल सोसायट्यांचे म्हाडाच्या अंतर्गत सिवर लाईन प्लस लादी त्यांचे वर्किंग कम्प्लीट झाले. आणि स्लम पॉकेट, ऍक्च्युली स्मॉल पॉकेट आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये पण टॉयलेट्स बनवले, त्यांच्या इंटरनल गटर लाईन, परत त्यांचे रोड हे टोटली बनवले. आणखी आपले इथे दोन मोठे ब्रिज होते, त्या ब्रिजचं प्रोजेक्ट एकदम मोठं होतं आणि एकूण 25 इयर्स ओल्ड टाईम सगळं होतं. त्याचे ब्रिज दोन्ही बनवून घेतले, बोराई चारकोपला जोडणारा ब्रिज आणि एक चिकूवाडीचा मोठा एक ब्रिज आहे, तो दोन्ही प्रोजेक्ट आपण कम्प्लीट केले. त्याच्यानंतरचं माझं वर्किंग आहे, आता या एक वर्ष उरलेलं आहे, त्याच्यामध्ये माझे 2007 पासूनचे प्रयत्न होते की माझ्या वॉर्डामध्ये म्हाडा ओपन प्लॉट्स आहेत आरजीपीजीचे, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40 प्लॉट्स आहेत आणि ते हँड ओव्हर आपल्या बीएमसीला फ्री ऑफ चार्ज करायचे होते. मी ऍक्च्युली जिल्हा नियोजनच्या पण मीटिंग मध्ये असते आणि माझं त्याच्यामध्ये मेंबर आहे मी त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ऑलरेडी मी तो पॉइंट ऑफ ऑर्डर घेतलेला आहे की माझ्याकडे जे आपण फ्री ऑफ चार्ज हँड ओव्हर करायचे होते ते अद्यापपर्यंत केलेले नाही आहेत आणि ते लवकरात लवकर करून ते माझे 40 प्लॉट आहेत ते गार्डनच्या स्वरूपामध्ये डेव्हलप करून लोकांना द्यायचे, कारण तिथे कचरा टाकण्याचं, डेंग्यू, मलेरिया, मच्छर सगळं वाढतं.